केरळच्या कोळीकोडमध्ये ट्रेनमधील तीन प्रवाशांना जाळल्याचा प्रकार गेल्या रविवारी घडला होता यामधील आरोपी शाहरुख सैफीला रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली केरळ एटीएस आणि रत्नागिरी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आरोपी मूळचा नोएडा येथील राहणार आहे अलपुळा कन्नूर एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असताना आरोपी शाहरुखनं पेट्रोल ओतून डबा पेटवून दिला यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला ज्यामध्ये दोन वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे तीन दिवसांपासून केरळ एटीएस आरोपीचा शोध घेत आहेत त्याचा मोबाईल लोकेशनवरून तो रत्नागिरीमध्ये असल्याचं कळलं केरळ एटीएसनं रत्नागिरी पोलिसांना कळवलं आणि मग शाहरुखला अटक करण्यात आली केरळ पोलिसांचं पथक आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आता रत्नागिरीमध्ये दाखल झालं चालत्या ट्रेनमध्ये पेट्रोल टाकून जाळून टाकण्याचा प्रकार एक घटना घडली होती त्या संदर्भात केरळ राज्यामध्ये कशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने काल रात्री रत्नागिरी पोलिसांना त्यातला जो संशयित आरोपी आहे त्याच्याबद्दलची माहिती मिळाली रत्नागिरी शहरामधल्या आमची स्थानिक गुन्हे शाखा तसेच आमची दहशतविरोधी जी शाखा आहे त्यांच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी रत्नागिरी शहरामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या संशयताचा शोध घेतला मध्यरात्री दीडच्या सुमारास त्या संशयिताला आम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये जो लपवून जा त्या ठिकाणी होता आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत होता तिथून त्याला ताब्यात घेतलं आणि त्या अनुषंगाने केरळ पोलिसांना ती माहिती पुरवण्यात आली केरळ पोलीस रत्नागिरीमध्ये दाखल झाले आणि त्या आरोपीला त्या संशयिताला केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे आणि केरळ पोलीस केरळची एस आय टी अनुषंगाने विस्तृत अशा प्रकारचा तपास करत आहे